केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भारत सरकार माननीय श्री अतुलजीत सावे, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर रजेश कांत, जो अभी माध्यम में जिन्होंने अपनी भावनाएं आपके समक्ष प्रकट की है, और भी सारे मान्यवर मंच पर उपस्थित हैं। अकुपंचर अवार्ड 2022 या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले डॉक्टर सतीश जी कारले, डॉक्टर नितीन राजे पाटील, डॉक्टर केदार कुलकर्णी, डॉक्टर सर्व अकुपंचर तज्ञ डॉक्टर्स आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, पण मी ॲलोपॅथी डॉक्टर जरी असलो तरी ॲलोपॅथी ही आपल्या देशाची प्राचीन संस्कृती नाही, पण मी सर्वप्रथम देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि प्रधानमंत्री शपथ घेतल्यानंतर देशाची संस्कृती जपायचा प्रयत्न केला। किंवा आमच्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा ज्या ट्रीटमेंट होऊ शकत नाही ते आयुर्वेदमध्ये ट्रीटमेंट होऊ शकते, आणि म्हणून प्रधानमंत्री मोदी साहेबांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर आयुष नावाचं मंत्रालय स्थापन केलं, आणि या आयुषचे मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री जर असतील तर ते आसामचे माजी मुख्यमंत्री सोनोवाल जे आहेत, ते माझे जवळचे मित्र आहेत, आणि म्हणून आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, अकुपंक्चर असेल किंवा वेगवेगळ्या सात पॅथीला मिळून हे मंत्रालय सुरू केलंय, आणि त्याचाच एक अकुपंक्चर ही एक पॅथी आहे त्याच्यामध्ये। म्हणून आता आपणाला फक्त तुम्ही लोकांनी ट्रीटमेंट करून चालणार नाही तर याच्यामध्ये रिसर्च सुद्धा करण्याची गरज आहे, आणि रिसर्च करून ही पॅथी विकसित करण्याची तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे, आणि जे विकसित करतील, रिसर्च करतील, त्यांना केंद्र विविध प्रकारचं ग्रँट देत असतं, म्हणजे पैसे देत असतं। म्हणून मला एकच करायचं की मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने किंवा तुमच्या सदिच्छाने केंद्रामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात आहे, म्हणून या संभाजीनगर शहरामध्ये जे तुम्ही रिसर्च कराल, तुमचे जे काय फाईल्स किंवा तुमचे ऍप्लिकेशन असतील ते मंजूर करण्याची जबाबदारी मी घेत आहे। आप लोगों को बताना चाहूंगा, रामेश्वर शिंदे बहुत बढ़िया, अच्छा उन्होंने एक्यूपंक्चर का औरंगाबाद में डेवलप किया है, देखते रहे सेंटर है डॉक्टर बाबूराव कांबळे जी का, डॉक्टर शिंदे जी का, बहुत बढ़िया देखने लायक सेंटर है, कभी देखने जाने का। विशेष सुषमा रविंद्र पांडे, मुंबई।